नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल, वास्तु मांगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। काल आपण मेष राशी ते कन्या राशी या राशीनुसार आपण कोणाला कर्ज मुक्तीसाठी काय उपाय करावे हे बघितलं होतं, तर आज आपण पुढच्या राशींचा विचार करणार आहोत। आज आपण तुळ राशीपासून मीन राशीपर्यंत कोणते कोणते आपण कर्जमुक्तीसाठी उपाय करू शकतोय ते बघणार आहोत। तर पाहूया तुळ राशी। ज्यांची राशी तुळ आहे त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पिवळी फुलं, ठीक आहे, पिवळी फुलं म्हणजे फुलांच्या पाकळ्या वगैरे तुम्ही करू शकताय। मग पिवळं कुठलंही फुल असू दे किंवा तुम्ही अखंड फुलंही वापरू शकताय। तर पिवळी फुलं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे 45 दिवस। जसं मी पहिलंच सांगितलंय, कालच व्हिडिओमध्ये सांगितलंय की हे जे उपाय आपण करणार आहे ते 45 दिवस तुम्हाला लागोपाठ करायचे आहेत सगळ्या राशींना। तर 45 दिवस तुम्हाला पिवळी फुलं पाण्यामध्ये टाकून किंवा पिवळ्या फुलांच्या पाकळ्या तुम्हाला पाण्यामध्ये टाकून तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ करायची आहे, ठीक आहे। तसंच तुम्हाला पिवळा तांदूळ, आता तुम्ही म्हणाल पिवळा तांदूळ म्हणजे काय, तर तांदळाला थोडीशी हळद लावायची, थोडासा ओला हात करायचा हळदीचा आणि ते तांदळाला लावून ते तांदूळ चांगले सुकवायचे आणि मग ते पिवळा तांदूळ तुम्ही देवळामध्ये म्हणा किंवा मंदिरात एखाद्या किंवा कोणाला गरजू कोण असेल त्यांना तुम्ही ते दान करायचे आहे। हे 45 दान मी काल पण सांगितले, मी आज पण सांगते, जे मी दान सांगते ते 45 दिवस नाही करायचे, ते तुम्हाला जसं सोयीनुसार तुम्हाला करता येईल तसं करा। पण तुम्हाला जर तुमचं कर्ज उतरण्यासाठी जर मदत हवी असेल तर पिवळ्या तांदळांचं दान करायचंय तुम्हाला, ठीक आहे। मग ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या ऐपतीनुसार कसंही तुम्हाला झेपेल तसं एकदा दोनदा तीनदा जसं तुम्हाला करायचंय तसं। पिवळे तांदूळ दान करायचे तर तुम्ही गुरुवारीही दान करू शकता, तुम्ही शुक्रवारीही दान करू शकता, ठीक आहे। परंतु लक्षात ठेवा, कधी पण दान हे सकाळपासून म्हणजे सूर्योदयानंतर ते तुम्हाला सूर्यास्ताच्या आधीपर्यंत दान करायचंय, तर त्याच्यामुळे सूर्यास्तानंतर कुठल्याही प्रकारचं दान करायचं नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला 21 दिवस प्लस तुम्हाला तुळ राशीवाल्यांनाच काय करायचंय, ज्या तुळ राशीवाल्यांवर कर्ज जास्त आहे त्यांनी 21 दिवस म्हणजे 45 दिवस आंघोळीचं जे मी सांगितलं ते तर करायचंच आहे, प्लस 21 दिवस तुम्हाला मंदिरामध्ये गुळ वाटायचा आहे। भले थोडासा वाटा, तुम्ही प्रसाद रूपी असू देतो पण थोडा थोडा का होईना, तुम्ही 21 दिवस तुम्हाला मंदिरामध्ये लागोपाठ 21 दिवस गुळ वाटायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आली वृश्चिक राशी। तर वृश्चिक राशीवाल्यांनी काय करायचंय, जर वृश्चिक राशीवाल्यांवर भरपूर कर्ज असेल तर त्यांनी थोडंसं हिंग, ठीक आहे, हिंग पावडर तुम्ही करा किंवा कसंही थोडंसं हिंग पाण्यामध्ये टाकून 45 दिवस लागोपाठ आंघोळ करायची आहे। हो, हिंगाचा वास थोडासा तीव्र असतो किंवा उग्र असतो, पण तरी सुद्धा तुम्हाला हिंग थोडासा पाण्यामध्ये त्याची पूड किंवा अखंड हिंग थोडासा मिक्स करून पाण्यामध्ये तुम्हाला त्याची आंघोळ करायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की लाल मसूरची डाळ जी आहे ती तुम्हाला दान करायची आहे। मंगळवारी जर तुम्ही लाल मसूर डाळ दान केली तर अति उत्तम, आणि ती डाळ जर तुम्ही जे लोक झाडू मारणं किंवा काही साफसफाई कामगार असतात त्यांना जर तुम्ही मसूरची डाळ लाल मसूरची डाळ तुम्ही जर दान केली तर तुम्हाला जास्त चांगला फायदा होईल त्या गोष्टीचा। त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता वृश्चिक राशीवाले, की तुम्ही 45 दिवस हनुमानाच्या मंदिरामध्ये 11 फेऱ्या रोज 11 फेऱ्या मंदिराच्या भोवती मारायच्या आहेत तुम्हाला, किंवा मंदिराच्या आतमध्ये हनुमानाच्या भोवती जर जागा असेल, काही लोक मंदिराच्या बाहेर असतं किंवा आतला गाभारा जो असतो त्याच्या बाहेर तुम्ही मारू शकता, किंवा जर आतमध्ये मोठं मंदिर असेल आणि हनुमानाची मूर्ती जिथे असेल तिथे जर तुम्हाला फेरी मारण्यासारखं असेल तर तिथे तुम्ही 11 फेऱ्या तुम्हाला रोज 45 दिवस म्हणजे रोज 11 11 11 असे 45 दिवस तुम्हाला रोज 11 फेऱ्या मारायच्या आहेत, ठीक आहे। तर हा उपाय तुम्ही करा, आणि जर शक्य असेल तुम्हाला 45 दिवस एक मुठ, ठीक आहे, एक मुठ्ठीमध्ये तुमच्या जेवढी लाल मसूर डाळ येईल तेवढी जर एक मुठ रोज तुम्हाला कुठल्या गरीबाला देता आली तर तसं करा। नाहीतर मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की कोण सफाई कामगार असतील किंवा कोण म्हणजे झाडू मारणं किंवा जे पण साफसफाई कामगार कुठल्याही पद्धतीचे असतील त्यांना तुम्ही एकदाच जरी मंगळवारच्या दिवशी डाळ दिली तरी चालेल, लाल मसूर डाळ, नाहीतर तुम्ही रोज एक मुठ्ठी, ठीक आहे, एक मुठ्ठी डाळ कोण गरीब जे असतात रस्त्यावर वगैरे राहतात किंवा जे ज्यांचं भीक मागून पोट भरतं किंवा
काही अगदीच खालच्या दर्जाची कामं करून बिचारे गोरगरीब जे असतात की त्यांना एक वेळचं जेवणही धड खाता येत नाही, तर त्यांनाही तुम्ही एक मुठ्ठी रोज मसूर डाळ दिलीत 45 दिवस तरीही चालेल. बाकीच्या लोकांना मी जे दान सांगितलं आहे ते तुमच्या सोयीनुसार करायचंय. फक्त मी हे वृश्चिक राशीवाल्यांना सांगते की त्यांनी 45 दिवस दिलं तरी चालेल एक मुठ्ठी डाळ, ठीक आहे. त्यानंतर आली धनुरास. धनुराशीवाल्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही 45 दिवस लागोपाठ दही, थोडंसं दही मिक्स करायचंय पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायची, ठीक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अखंड तांदूळ जर कोणाला गोरगरीबाला दान करता आला तर दान करा. जर कुठे गोरगरीब नसेल तर तुम्ही देवळातही, जे देऊळ वगैरे कुठे असेल तिथेही दान करू शकताय, म्हणजे तिथेही तुम्ही भेट स्वरूपात देऊ शकताय. परंतु मी तुम्हाला हेच सांगेन की खरंच ज्याला गरज आहे अशा गरीबाला तुम्ही अखंड तांदूळ, तुटका तांदूळ नाही, अखंड तांदूळ तुम्हाला दान करायचंय. तसंच तुम्हाला काय करायचंय, 45 दिवस जिथे काळ्या मुंग्या असतील, बघा तुम्ही कधी कधी झाडाच्या जवळपास असतात, काही ठिकाणी ओलसर जागा असते तिथे काळ्या मुंग्या असतात, तर काळ्या मुंग्यांना तुम्हाला 45 दिवस थोडी का होईना साखर टाकायची, ठीक आहे. त्यानंतर आली रास मकर. मकर ही राशी सगळ्यांनाच माहिती आहे, शनीची राशी आहे, ठीक आहे. मकर राशीवाले तसे पण खूप टेन्शन मध्ये असतात, तर त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगते. तर मकर राशीवाल्यांनी काय करायचंय की हिरवी वेलची जी असते, किंवा वेलदोडा म्हणतात कोणी, वेलची म्हणत, तर जी हिरवी वेलची असते ती तुम्हाला एक का होईना पण पाण्यामध्ये हिरवी वेलची टाकायची 45 दिवस आणि तुम्हाला त्या पाण्याने आंघोळ करायची. तसंच तुम्ही अजून काय करू शकता की तुम्ही हिरवे मूग जे असतात ते तुम्ही बुधवारी दान करू शकताय. जर तुम्हाला कुठे किन्नर दिसले तर त्यांना तुम्ही बुधवारच्याच दिवशी, मी मागे एक व्हिडिओ टाकले बुधवारच्या दिवशी बुद्धीसाठी काय करायचंय, किंवा ज्यांची मुलं तोतरी बोलतात, ठीक आहे, बोबडी बोलतात मोठी होऊन सुद्धा, तर त्यांनी काय करायचंय, बुद्धी वाढण्यासाठी काय करायचं, ह्या व्हिडिओत पण मी सांगितलंय की बुधवारी तुम्हाला जर किन्नरला काही द्यायचं आहे, काही दान करायचंय, मग ती हिरवी साडी असो, पैसे असो किंवा काही असो, तर ते तुम्हाला बुधवारच्या दिवशी द्यायचंय, ठीक आहे. तर बुधवारच्या दिवशी खास करून मी मकर राशीवाल्यांना सांगेन की बुधवारच्या दिवशी तुम्ही मूग, हिरवे मूग जे असतात ते तुम्ही दान करू शकताय, किंवा जर तुम्हाला कोण किन्नर भेटले तर त्यांना तुम्ही पैसे देऊ शकताय, ठीक आहे. तसंच तुम्ही काय करायचंय, अजून एक मी तुम्हाला असा उपाय सांगेन की जर 9 वर्षाच्या मुली जर तुमच्या कोण परिचयामध्ये असतील, आजूबाजूच्या शेजारच्या पाजारच्या किंवा तुमच्या रिलेटिव्ह कोण असतील, तर तुम्हाला 31 बुधवार, ठीक आहे, 31 बुधवार तुम्हाला 9 वर्षाच्या मुलींना काही ना काही खाऊ खायला द्यायचं आहे, किंवा काही तुम्हाला जे पण वाटेल, तर मग त्यांना तुम्ही घरी बोलवून काहीतरी खीर घाला खायला, किंवा काही जे पण तुम्हाला योग्य वाटेल, असं काही नाही की काय नक्की खायला द्यायचंय, तुम्ही काहीतरी 31 बुधवार 9 वर्षापर्यंतच्या मुली, 9 वर्षाचीच मुलगी मिळाली तर अतिउत्तम, पण नाहीच तर निदान 9 वर्षाच्या आतल्या ज्या मुली असतील त्यांना तुम्ही 31 बुधवार काही ना काही खाण्यासाठी, किंवा एक जरी तुम्हाला भेटली तरी चालेल, नाहीतर 9 भेटल्या तर अतिउत्तम, 9 वर्षाच्याच असतील तर अतिउत्तम, तर अशा पद्धतीने, किंवा लहान जरी असेल तरी चालेल, पण 31 बुधवार तुम्हाला 9 वर्षाच्या मुलींना काहीतरी, किंवा 9 वर्षापर्यंतच्या मुलींना काहीतरी खायला घालायचं आहे. आता वेळ आली आहे कुंभ राशीवाल्यांची. तर कुंभ राशीवाल्यांना मी हे सांगेन की तुम्ही 45 दिवस गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करा आणि त्याने आंघोळ करा. तसंच तुम्हाला काय करायचंय की दान जर काय करायचं असेल तर तुम्ही साखर दान करू शकता, मग ते तुम्ही सोमवारी दान करा, शनिवारी दान करा, खास करून सोमवार किंवा शुक्रवारी दान केलं तर अतिउत्तम. साखर जर तुम्हाला दान करायची आहे तर सोमवारी आणि शुक्रवारी दान करा, अगदीच नाही तर तुम्ही शनिवारी, तुमचा जो शनिदेवाचा वार आहे त्या दिवशी पण दान करू शकता, पण खास करून सोमवार किंवा शुक्रवार साखर दान करण्यासाठी चांगला दिवस असतो, ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणी ब्राह्मण महिला असेल, महिला, ठीक आहे, ब्राह्मण पुरुष नाही म्हणत आहे मी, ब्राह्मण महिला बोलते, जर तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या बघण्यामध्ये कोणी ब्राह्मण महिला असेल तर तुम्ही तिला 21 सोमवार तांदूळ दान करायचे, 21 सोमवार तांदूळ दान करायचे आहेत. मग ते तुम्ही कितीही तुमच्या सोयीनुसार कितीही तांदूळ दान करा, पण 21 सोमवार तुम्हाला तांदूळ दान करायचे आहेत.
मग ते कुठल्याही पद्धतीचे तांदूळ असो, पण ब्राह्मण महिलेला तुम्हाला 21, एकदा इथे मी कुंभ राशीवाल्यांना 21 सोमवार सांगते दान करायला, इथे एकदा दान नाही करायचे, 21 सोमवार दान करायचे, ठीक आहे। तसंच शेवटची रास आली मीन राशी, मीन राशीवाल्यांनी काय करायचे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं का होईना केसर मिश्रण करायचे, केसर मिक्स करायचे आणि मग त्या पाण्याने अंघोळ करायचे, ठीक आहे। तर मीन राशीवाल्यांना दान काय करायचे, तर तुम्ही दान गहू करू शकता, मीन राशीवाल्यांनी गहू दान करायचे, सूर्यास्तानंतर दान करू नये, कोणीही कुठल्याही राशीचा माणूस असो, कुठल्याही प्रकारचं दान असो ते सूर्यास्तानंतर करू नये, सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला दान करायचे, सकाळी केलं तर अतिउत्तम, नाहीच तर निदान सूर्यास्ताच्या आधीपर्यंत, म्हणजे अगदी जसा सूर्यास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही बघा, पण प्रयत्न करा की सकाळीच दान होईल। आणि दान हे तुम्हाला घराबाहेर जाऊन द्यायचंय, ठीक आहे, घरातून तुम्हाला कोण घरात बोलवून तो कोणाला दान करायचं नाहीये, घराच्या बाहेर जा आणि तुम्ही दान करा, ठीक आहे। तसंच मीन राशीवाल्यांना मी अजून सांगेन की जर तुम्हाला असं वाटतं की अजून काय करावं कर्ज उतरण्यासाठी, तर जसं दानाचं मी सांगितलं की तुम्ही दान करा, गहू दान करा, तसंच केसर मिक्स करून तुम्ही अंघोळ करा 45 दिवस, पण त्याचबरोबर जर शक्य असेल तुम्हाला तर 51 दिवस, ठीक आहे, इथे मी मीन राशीवाल्यांना हे सांगेन की लागोपाठ 51 दिवस जर तुम्हाला शक्य असेल, बैल जिथे असेल, बैल तुमच्या आसपास असेल कुठे, तर बैलाला, गाईला नाही बैलाला सांगते मी, तर बैलाला तुम्हाला गुळ आणि गहू हे तुम्हाला मिक्स करा किंवा कसंही तुम्ही त्याला खायला घाला 51 दिवस। हा तर मीन राशीवाल्यांसाठी हा उपाय, तर या पद्धतीने तुम्ही उपाय करा आणि बघा। आता मी राशीनुसार तुम्हाला सांगितलंय आणि मी जसं सांगितलंय की रास जी तुमच्या कुंडलीमधली रास आहे ती रास तुम्ही धरायची आहे आणि त्या राशीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत। आता कोणाला कसे फळतात काय ते बघा तुम्ही, त्याचबरोबर जसं धनप्राप्तीसाठी जे जे उपाय सांगितले तेही करा त्याच्या जोडीला, कारण मला बऱ्याच जणांचे मेसेज आले की जो मी हिलिंग कोड दिला होता धनप्राप्तीसाठी, तर काही लोकांना तर तो हिलिंग कोड केल्यानंतर पण त्यांचे जिथे जिथे अडकले होते पैसे, तर अडकलेले पैसे पण त्यांना 2 महिन्यामध्ये मिळालेत असं त्यांनी मला सांगितलं। मी हे बोलत नाहीये, माझ्याकडे मेसेज आले, जे व्हॉट्सअपला मेसेज आले त्याच्यामध्ये असे मी मेसेज वाचले की जो मी हिलिंग कोड पैशासाठी दिला होता, तर त्या हिलिंग कोडचा उपाय त्यांना असा झाला की त्यांचे काही महिन्यांपासून काही वर्षांपासून पैसे अडकले होते, छोटी छोटी अमाऊंट जी होती ती मिळत गेली। म्हणजे मी पण तुम्हाला हेच बोलेन, छोट्या छोट्या अमाऊंट पासून सुरू होऊ दे, मोठ्या अमाऊंट पर्यंत लवकरच पोहोचाल तुम्ही, ठीक आहे। तर पेशन्स सोडू नका, कारण काही असेही आहेत की मी त्यांना उपाय सांगितले 2 दिवसानंतर ते बोलतात अरे मॅडम अजून काहीच फरक नाही पडत। तुम्ही 2 दिवस पण जर पेशन्स तुम्ही ठेवू शकत नसाल तर काय बोलणार, असं आहे ना, तुम्ही एकतर कर्ज इतकं केलंय किंवा तुम्ही कोणाला देता तेव्हा पैसे देताना तुम्ही विचारही करत नाही की आपण एवढी मोठी अमाऊंट कुठल्याही प्रकारचे लीगल गोष्टी न करता किंवा पेपर वर्क न करता असेच ओळखीवर देतोय किंवा फक्त मैत्री आहे किंवा काही रिलेशन आहे म्हणून देतोय किंवा फक्त ओळखच आहे आणि किंवा मध्यस्थी कोणीतरी ओळखीचं आहे म्हणून देतोय आपण, तुम्ही काही पेपर वर्क करत नाही काही नाही, ही सगळ्यात मोठी चूक आपणच पहिली करतो, ठीक आहे। लीगली करा तुम्ही सगळे व्यवहार, जर तुम्हाला कोणाला द्यायचं आहे लीगली करा, नाहीतर मग तुम्ही ते मदत म्हणून करताय तर मग विषय सोडून द्या असं मी म्हणेन। जर तुम्हाला ती अमाऊंट रिटर्न पाहिजे तर तुम्ही कितीही चांगले तुमचे रिलेशन्स असो तुम्ही पेपर वर्क लीगली करा आणि मगच तुम्हाला ते तुमचे पैसे द्यायचे आहेत। आणि जसं मी सांगते मंगळवारी कोणालाही उधारी उष्णी देऊ नका, मंगळवारी तुम्ही जे उधारी उष्णी देतात ते तुम्हाला रिटर्न मिळत नाही, किंवा जर ते अगदीच झालं तर खूप उशिराने मिळतं। समोरची व्यक्ती फिरण्याचे 99% चान्सेस असतात, त्याच्यामुळे मंगळवारी कोणालाही कितीही काही झालं तरी उधारी उष्णी देऊ नका, नाहीतर मग तुम्ही सरळ लेखी जे पण काय आहे ते लेखी व्यवहार करा आणि कोणाला तरी मोठ्यांना किंवा जे पण कोण मध्यस्थी असतील जे चांगले तुमच्या परिचयाचे त्यांना घेऊन पण लेखीच व्यवहार करा असंच मी यापुढे सांगेन, ठीक आहे। तर सतत विचारू नका की खूप कर्ज झालंय काय करू, आता मी बरेच प्रत्येकाला सांगितलेत उपाय, तर हे उपाय फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी बघते ट्राय करते की ज्यांचे अडकलेत पैसे, ठीक आहे,
मागे पण मी दोन तीन व्हिडिओ टाकले होते की अडकलेले पैसे मिळण्यासाठी काय करावं, पण ज्यांचे अडकलेत पैसे त्यांच्यासाठी मी स्विचवर्ड किंवा अजून काही हिलिंग कोड काही उपाय मी घेऊन येईन, तर ते मी सांगेनच तुम्हाला, छोटे छोटे व्हिडिओ टाकून देईन जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल. तर जे माझे फेसबुकवर व्ह्युअर्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की माझं युट्यूबला जे वास्तुमांगल्य चॅनल आहे, बरेच जण आता बघतायत मला कळतंय ते, कारण व्ह्यूज वगैरे आता बऱ्यापैकी वाढतायत, ठीक आहे. तर जसं तुम्ही मला फेसबुकवर भरभरून प्रेम प्रतिसाद देताय, तसंच मी असं तुम्हाला रिक्वेस्ट करेन की या माझ्या युट्यूब चॅनेललाही भेट द्या. वास्तुमांगल्य हे आपलं चॅनेल आहे, तर जसं तुम्ही हा माझा परिवार इकडे आहात तसंच तिकडेही या. लाईक करायला कंजूसी करू नका, बघताय तुम्ही व्हिडिओ तर लाईक करा, आवडलं तर कमेंट करा. लोक खरंच करतात कमेंट, पण काही लोक नुसतंच बघतात चॅनेल आणि फॉलो करतात, ठीक आहे, पण माझ्या युट्यूब चॅनेललाही तुम्ही भेट द्या. आणि तुम्हाला बघा, आधीच्याही बऱ्याच अशा व्हिडिओ आहेत जे मी फेसबुकला तर आत्ता महिना दीड महिना झाला मी सुरू केले, पण युट्यूबला गेलं एक दीड वर्ष माझ्या बऱ्याच व्हिडिओ आलेले आहेत, तर त्याचाही तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला जर काही अजून काही वास्तूविषयी माहिती हवी असेल किंवा इतर काही माहिती हवी असेल तर तुम्ही ते बघा आणि या माझ्या वास्तुमांगल्य ह्या युट्यूब चॅनेलला भेट देऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा हेच सांगेन की विषय आवडला असेल आजचा तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत मिळेल. तुमच्या पण आसपास जे पण कोणी असतील त्यांनाही ह्या गोष्टी कळतील, ठीक आहे. त्यांचं भलं झालं तर तुमचंही भलं होतंच. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊया आपण सर्व एकमेकांना साथ देऊन. आणि जर तुम्ही जर आवडत असतील तर कमेंट करा जसं मी मगाशी म्हटलं. आणि आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.